अजून झोपून आहेत की काय सगळे नवरात्राच्या दिवशी? आणि जुईलाही काय झालं असेल आज नेमकं उशिरा उठायला? येतील हो सगळे, पूजा करताना मन शांत ठेवावं. नाहीतर अशानं देव घट बसण्याऐवजी पळून जातील. आमचे आजोबा होते असे एक नंबरचे शिवराय. कळतच ते. थँक्यू. पूजा चालू असताना एकीकडे मंत्रासोबत शिव्या द्यायचे, म्हणजे असं यज्ञेन यज्ञमयजंत देवा आ सरे भेमट्या शिंच्या. म्हशीला आंबोण घातलेस का? अरे घाल लवकर, नाहीतर रेकून रेकून विल ती. ताने धर्म आणि प्रथमान्य सन्न ते हनाकम महिमानस. अरे अण्णू, अण्णू म्हणजे मी. अण्णू, देवासमोर लंगोट तरी नेसून ये. ऐश्य काय, अहो लहान होतो मी तेव्हा, पण नवरात्रात गावी काय मजा असायची. आ हा हा, तुम्ही देव माना नाही तर न माना, पण सगळं वातावरण कसं पवित्र आणि सकारात्मक असायचं हे मात्र खरं. नमस्कार, हॅपी घटस्थापना. आमच्या फ्रीज मध्ये तुमचे मासे ठेवलेले आहेत, ते कधी आणून द्यायचे सांगा. हा आला हा भ्रष्टाचार करायला, त्या मल्लिकाच्याच घरात ठेव, इथे आणू नकोस पुन्हा. त्यांच्या घरात तरी चालतील ना या दिवसात? अरे त्यांच्यात चालत, मटण आणि दारूचा नैवेद्य दाखवतात देवाला. पुरोगामी समाज आहे. आपण काय, आपण पूर्ण पुरोगामी नाही आणि पुरे ग्रामीण पण नाही. जोईबाईंनी कुठे दिसत नाहीत, सगळेच वर आहेत अजून. काय करतात देव जाणे. असं नाही बोलायचं. हा आजचा रंग आहे. आज सगळ्या बायकांनी पिवळे कपडे घालायचे. आणि पुरुषांनी? त्यांना सूट. पिवळ्या रंगाचा सूट? कसे दिसतील ते समजव गा तू. काही नाही ग, मार्केटिंगचा फॅड आहे. दुकानदारांनी आपला माल जास्तीत जास्त खपावा म्हणून केलेली आयडिया. असू देत ग, तेवढीच गंमत आयुष्य. किती गोड दिसत ना, सगळ्या बायका त्या एकाच रंगाच्या कपड्यात स्टेशनवर. अशा छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधायचा. अगदी आईशी सारखी बोलतेस. अगं बाई किती गोड, सगळ्या पिवळ्या पिवळ्या टवळ्या, गोड दिसते सगळ्या. अगं पण तुझी साडी कुठे आहे? काय घाबरत नंदा ताई तुम्ही अशा? अगं तसं नाही का, तुझी पिवळी साडी कुठे आहे?